हो गव्हर्मेंट प्रोजेक्ट्सान आसा, जेन्ना हो गव्हर्मेंट प्रोजेक्ट्सान आसा तेन्ना गव्हर्मेंटान तरी हे सनद आनी हे कितें एक थोडे लायटीच्या हेच्या खातीर तरी तो फाटी दवरचो न्हू आनी तो डिले करचो न्हू लोकां पर्यंत पावोवपा खातीर, कित्याक हो लोकां खातीर केल्लो आसा. की हांगा जी माशेलान जी येरादारी वाडल्या आनी माशेलान जे दुकानां जी लोकल लोक जे भाजी नुस्तें बी घेवन बस, नुस्त्याचें मार्केट आसा लोकल जे भाजी घेवन बसता ते अशे रस्त्याचे सायडीनी बसताले पयलीं. ह्या लोकांक जो प्रकल्प आयज येतो उबो करून आयज एक वर्स जालें आयज लोकार्पण जायना तेन्ना आमकांय खंय तरी खंत दिसता, कित्याक हो जो इतक्या करोडांनी पयशे खर्च करून गव्हर्मेंटान आयज हो प्रकल्प उबो केल्लो आसा आनी हेचो दीपक ढवळीकरान हेका खुबसो आपलें योगदान दिल्लें आहा प्रकल्प कम्प्लीट कर. पूण आमी पंचायती तर्फे एक ठरावीक घेतलेलो आसा पंचायत पंचायत बॉडी मिटींगेन आनी आमी माननीय PWD आनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसात, कित्याक ते बस स्टँड आसा ते ट्रान्सपोर्ट खात्याच्या डिपार्टमेंटाचे अंडर येता. पूण ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सुनील ढवळीकर हांचे कडेन आमी मागणी करता की बेगोबेग तेजें काम कितें उरलां तें पूर्ण करून ते पावसाळ्या पूर्वी बेगीनूच तें उद्घाटन करून लोकांक समर्पण करतले. दुसरें कदंबा बस स्टँडाचो एक इश्यू, दुसरो आसा तो मार्केट कॉम्प्लेक्स आसा थंय माशेलान नुस्त्याचें मार्केट आनी एक व्हडली बाजारपेठ आनी भाजी मार्केट आसा तें थंय शिफ्ट जावपाचें आसा. सध्या भाजी मार्केटाची आणि शेडीची अवस्था पळयली जाल्यार थंय सध्या पतली बितली फुटलेली आसा, आमकां रिपेर करपाक खर्ची करपाक जायना कित्याक अननेसेसरी वेस्ट जातलो म्हणून तेका वेळ पडल्यार बस स्टँडा खातीर रस्त्यारूय देंवतले. रस्ते सजोवपाक तयार आसा बस स्टँडाक लागून. सो कितले टायम पिरियड दिता तुम्ही, कितलो टायम दिता गव्हर्मेंटाक? कितलो टायम? 2 महिने दिता लोकांक गव्हर्मेंटाक. आमकां पावसा पयली आमकां हो प्रकल्प चालू करून लोकां पर्यंत दिवपाचो आमचो प्रयत्न आहा, तेन्ना सरकारांनी हेचेर लक्ष दिवचो. आदलो आमदार दीपक ढवळीकर म्हणटा कांय तंत्रीक कारणांक लागून बस स्टँड अडकलासो दिसता. हांवें माशेल बस स्टँडाचें काम हांवें जवळ जवळ December 2016 पूर्ण केल्लें कम्प्लीट. कांयच उरूं नाशिल्लें, फक्त एक सनद कितें उरिल्ली ती सुद्दां आमी एप्लाय केल्ली. एप्लाय करून ती खंय ती खंय चिकटून उरिल्ली खंयच्या टेबलार ती आमकां खबर ना. त्याच्या नंतर आमी सत्तेन आशिल्ले, ती सनद जावपाक जाय आशिल्ली, कित्याक जावना म्हाका खबर ना. पूण माशेल बस स्टँड बेगिनात बेगीन सुरू जावचो आनी लोकांक त्याच्यो सुविधा सोयी मेळच्यो. ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक एक वेळ माशेल बस स्टँडाचे लोकार्पण करपाचेच ना. खरें म्हळ्यार हो बस स्टँडाची ज्या वेळाचेर बुनयाद घालपाक मुखार सरिल्ले आशिल्ले किंवां बुनयाद घातिल्ले आशिल्ले त्या वेळाचेर जे कायदेशीर जे सोपस्कर जे लागतात ते त्या वेळाचेर करपाक जाय आशिल्ले. पूण आज सनद न मेळ्ळ्या कारणान ऑक्युपन्सी मेळप हें खूब डिफिकल्ट जाल्लें आसा. जो पर्यंत सनद मेळना तो पर्यंत खंयचोच प्रकल्प सुरू जायना अशें म्हाका तरी खबर आसा. दुसरी गोश्ट, जो बस स्टँडाचें आज फावंडेशन जालां त्या दिसा पासून जो हें ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या अखेरेत्या भितर येता, तांची सगळी जबाबदारी आसा. आणि हे सगळे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आताच किंवा फाटी कोण चलयतालो त्याचो मुखेली कोण हे तुमकांय सगळ्यांक खबर आसा. जे पत्र एक ह्या जे प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या मनशांनी ताका बरयलेले आसा. खरें म्हणल्यार ही जी लोकल बस स्टँड जो आसा तो लोकार्पण करपाचे त्यांच्या मनानूच नसतलें, कारण तो बस स्टँडाचे कमिशन आणि पर्सेंटेज जेन्ना मेळयतात त्या वेळाचेर लोकार्पण लोकां खातीर तो कित्याक असो तरचो एक प्रश्न चिन्ह त्यांच्या मनात झालो असतो. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू आणि शिरीष कुंकळेकर.